झाली एवढंच. मग ठीक आहे. त्यांचा उद्देश काय ठेवला करायचा? वय किती आहे दादा? 3 वर्ष पूर्ण घ्यायचे. 3 वर्ष पूर्ण व्हायचे. गाई चालू द्या. चालू आहे. किती झाले आतापर्यंत? 200 सव्वा 200 झाले. 1200 झाले. मग घरचं का बाहेरून घेतलेलं? संघ सोन्याचे पैसा. आणि आईच्या मालकाचं नाव? आईच्या मालकाचं नाव मला माहीत नाही, मामाची माहिती. मामांना माहिती आहे? मग तुम्ही विचारून नाही घेतला? नाही विचारलो, मामाने सांगितले म्हटल्यावर काय विषय आहे. आम्ही काय विचारलो. दासांचा उत्सव झाला? आणून किती महिने झालं? 1 वर्ष पाडूया ना. आणि हा मध्यंतरी तुम्ही इचरगंजी चालता त्यावेळी तुम्हाला फोटो दाखवले बाबा. होय होय होय. कागवाड सावकरची पाहिजे. हां हां हां. मोबाईलमध्ये दाखवला जातो. तुम्ही म्हटलं ही दुधाची लाईन आहे दाताला. आत्ता 20-21 महिन्याचा आहे. गाय भरवा चालू केलं आहे? नाही. आणि मधला? मधला हा घरचा. हा घरचाच. आणि गाई? गाई सलगरात आणलेली. सलगरमधून कोणा कळपातून? पिंटू नरुटे. नरुटे. आणि ते ह्याचा तुमच्या जोडीदाराचा जो बैल आहे कोणाचा? सचिनचा. तो बैल कोणाच्या कळपातला काय माहिती? पिंटू नरुटे. नरुटे यांच्या कळपातलाच आहे. कोणत्या बैलाचा मुलगा काय आठवतो? ते त्यांच्याच बैलाचा मुलगा. त्यांच्याकडे बैल होता आधी का? बैल एवढेच खेळ का अजून आहेत? चला वेळ मारत नाही ना. दूध किती गाईला? 11 लिटर. मला त्या आधी संध्याकाळी सांगितली हीच गाय 11 लिटर. आता गाब आहे आपल्या बैलाकडून. बर. दोन नंबर. चल आतमध्ये काय काय? लहानपणीचेच का? पांढऱ्या गायचं नाव गौरी का? त्याच काळी सई गाब आहे ते. पण ही गेल्या परवा नंदीकडनं गाब गेले. सरदार पाटलांच्या नंदी. हा ब्लॅक बाळवाडीच्या बिराटेमांच्या बैलाचं खोल. हो हो हो. त्याच्याकडून गेलो. आणि ही गाई? ही गाय आता आपल्या राजाकडे गाब आहे. आपल्या राजाकडे. किती महिन्याची? 7 महिने. किती व्यथा झाली? ही 14 व्यथा. आणि ती पलीडची गाय कोणत्या बैलाची? हिची माझी तरपटन पाकड्या. पाखऱ्याची. आणि ही? ही आठवडीत बारशी कारवडी एवढी असताना. ती कोणत्या बैलाची? ती काय बैल माहीत नाही. त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला गाई नव्हत्या. बरं. मग आपण एमडी पंची कमी झाल्यानंतर गाईच्या शोधात बाहेर पडलो. मग त्या डोक्यात दुधाचं याड होतं म्हणून पहिले ही कारवडी घेतली. मग आठवडीहून इथंपर्यंत आणायचा खर्च जास्त आहे. जास्त करगणी. बरं. 135 किलोमीटर अंतर. मग आता एक गाय न्यायला भाडं तेवढंच पडणार आणि 2-3 घेतलं तर तेवढंच पडणार. बरोबर. आपले मित्र एक आहेत हरिओम म्हणून. त्यांचा वडापावचा सेंटर आहे तिथं. त्यामुळे त्यांच्याकडे सगळे लोक भेटतात. आणि स्वतः गोपालक आहेत. शर्यतीची बैलगाडी आहे त्यांची स्वतः. वर्षाला एक खोंड तयार करून भेटते. त्यांच्या गाईचं सगळी खोंड पाळायलाच घेतली आहे. सगळे सगळे. बरोबर. मग तिने म्हटलं आणि एखादरी कालवड किंवा गाय मिळाल तर नेचाला काय? नेतो म्हटलं. मला काय म्हटलं आंधळा एक डोळा मागते मला 2 मिळाल तर काय अडचण आहे. बरोबर. त्यावेळेला आपला उद्देश काय दुधाचा नव्हता. आपल्याला शेल गोमूत्रावर काम करायचं होतं. बरोबर. त्यासाठी मग ही पहिली कालवड घेतली. ती गाब नव्हती. गाब राहत नाही म्हणून तिने मला दिली. आणि एक टोकडी फटाक आठपाडी खेळणार नाहीची एक नंबरची गाय होती. फार अग्रेसिव्ह, फार रागीट आणि फार काटक. मग ती भाकड आहे गाब राहत नाही म्हणून ती पण तशीच दिलती मला. ही एक 10,000 रुपयाला द्यायची. आणि ही ऐकना कालवट दूध प्याला वडावडी करायला ऐकना नाही दमवाले म्हणून थांबतूट करून 3 महिन्याची कालवट मला दिली. आपल्या आल्यानंतर तयार होऊन गाब गेली. किती व्यथा झाली? आता हे गाब येण्याला ही 4th व्यथा आहे. तिसरं. आणि ही नाही 4th. बरोबर. आणि ही एक वासरुतीचं कालवड पावचीच्या सोन्याची पैदास होती. ती लंपीत वाढली. ती पंढरपूरपासून आणली. शशिकांत पुदेंच्या होते. बरं. ही गाय मुख्य गायचं वडील त्यांच्यात आहे की?
म्हणजे जुना बैल, जुना बैल, त्या जुन्या बैलाची मुलगी. बर, मग आता गाब आहे, आता गाब आहे आपल्या राजाकडूनच गाब. म्हणजे असे मिळून एकंदरीत सर्व खिलर किती येतात? आता सात काही आहे, हां, चार खोंड, दोन कानगुडी. बर, आणि बाकी म्हणजे प्रोडक्ट कोणत्या प्रकार? प्रोडक्ट आता गोमूत्र, अर्क, दंतमंजन आणि तूट. खिलर संगोपन करण्या पाठीमागे उद्देश महत्वाचा काय होता? पहिला सुरुवातीला काय आपलं कसं झालं, सुरुवातीपासून आपण बैलगाडी क्षेत्रात काम केले, परंतु आपल्याला खिलार गोवंश नव्हता. 10 वर्ष आपली बैलगाडी टॉप मध्ये पडल्या. कर्नाटकातलं जे महाराष्ट्र कर्नाटकातलं आरत परत मधलं मोठं मैदान म्हटलं जातं, एकसंबा, त्या एकसंबाच्या मैदानात आपण सलग 3 वर्ष नंबर घेतला. चार वर्ष, 1, 2, 3, 4 चारही नंबर पटकवले. आणि आपल्याकडे तेव्हा गाय नव्हती, मग जेव्हा माझं एमडी पंची वेळ झालं तेव्हा गायीचं काय महत्व आहे ते त्यावेळा कळालं. ऐकून होतं फक्त, अभ्यासात नव्हतं. जेव्हा एमडी पंची वेळ झालं त्यानंतर मग गायीच्या पंचगव्याचा अभ्यास चालू झाला, त्याच्यावरती काम करायचं वगैरे. मग सुरुवातीला गाय नव्हती, मग गाय क्षेत्रात ओढलं, मग गायीची ओढकायचा शोधायचं काम चालू झालं, गायी सांभाळायचं काम झालं. वाढत 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 2 गायी पहिल्या सुरुवातीला आणल्या, त्यानंतर वाढत वाढत गायी माझ्या 28 वर गेल्या. एकटा माणूस सगळीकडे जावा म्हणजे ते संगोपनात कमतरता पडा लागली. बरोबर, कुठंतरी ते चुकीचं व्हायला लागले म्हटलं, मग संख्या मेंटेन केली, कमी केली, आज 14 वर संख्या आणली. बर, बरोबर. मग त्यात ओळख क्षेत्रात काय आपला विषय नव्हता किंवा डोक्यात पण नव्हतं. मग ते कसं गायीनच ती घालायला लागते डोक्यात, तेव्हा ती येते म्हटल्याचा प्रकार झाला. कारण की 2014 माझ्याकडे गाय आली, खरं ओळू माझ्याकडे 2024 आला. म्हणजे माझी कपॅसिटी गायीनं पहिला तयार करून घेतली आणि मग माझ्याकडे वळूचं काम सोपवलं असं मला तर वाटते. कारण की 2014 पासून 2024 पर्यंत एकदाही विचार डोक्यात आला नाही की वळू सांभाळायला पाहिजे. मग आता ह्या 2024 जसं आमचे खिलार मित्र सगळे आमचे संघटित झाले, एकत्र आलो आम्ही, खिलारच्या ब्रिडिंगवर काम करायला लागलो, त्याच्यानंतर लक्षात आलं की बाबा आपण इथनं लांब जाऊन गायी भरवा लागलो, गायी कन्सिव्ह डेट राहीना, गायी परत परत हिट वर यायला लागल्यात, रिपीट व्हायला लागल्यात, येण्या जाण्याचा खर्च वाढा लागलाय. आणि आपण आपल्या जवळ जर जवळपास जर ओळू झाला तर आपणाला लांब जाऊन गायी भरवण्याचा खर्च बी वाचल, वेळ बी वाचल आणि गायी गाभण राहतील. दुसरा उद्देश काय, आपल्या भागात गायी भरपूर आहेत परंतु गाय बैलाकडं भरवायची ही संकल्पना इथल्या लोकांना माहीत नाही, करत नाहीत किंवा आवडत नाही किंवा पटत नाही, हा विषय त्यांचा असेल. आम्ही एक विचार डोक्यात धरलाय की भागातली प्रत्येक गाय कुठल्या पण बैलाकडं जाऊन देईल, कारण बैलाकडं गाब गेली पाहिजे, डॉक्टरच्या सिमेजकडं नको. म्हणून आम्ही हे सगळ्यांनी डोक्यात घेऊन आमच्या खिलारप्रेमी ग्रुपनं सगळ्यांनी मिळून वळूची खरेदी केली. आमच्या खिलारप्रेमी ग्रुपमध्ये कोणाचंच असं वैयक्तिक ताकद नव्हती की बाबा वळू घ्यायचं आणि सांभाळायचं, तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्यावर काहीच अडचण नाही हे सगळ्यांच्या लक्षात आल्यावर मग सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन वळू घेतला पण, आणला पण, चालू झाला पण आणि चांगल्या पद्धतीच्या पैदाशी पण पडल्या. आता शर्यत क्षेत्रामध्ये आहे का तुम्ही? शर्यत क्षेत्रामध्ये मी नाही, घरचे आहे. बरं, मग शर्यत क्षेत्रातून या क्षेत्रात येण्याचा म्हणजे टर्निंग पॉईंट, टर्निंग विचार काय होता नेमकं? शर्यत क्षेत्रातून ह्यात यायचा टर्निंग पॉईंट कसा झाला की ज्यावेळा भारतीय संस्कृती महोत्सव झाला कणेरी मठावर, त्यावेळा फक्त आम्ही गायीच्या शोधात होतो. तिथं गेल्यावर आम्हाला लिंक मिळाली नितेश ओझा, सुहास पाटील यांची, तर त्याच्यानंतर आम्ही एमडी पंचगवी केलं आणि मग कळालं की आम्हाला गाय ही प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे. मग आम्ही गायीवर काम करायला चालू केलं. आज माझ्या माध्यमातून 30-40 लोकांच्या घरी मी गाय पोचवली, म्हणजे ज्याच्याकडे गाय माहीत नव्हती, ज्याला कुठं आणि दावं काय माहीत नव्हतं, अशा लोकांच्या 30-40 लोकांच्या घरी आपण गाय पोचवली. आता सध्या खिलारवरच काम चालू आहे आपलं. आपल्याकडे कोण गीर पाहिजे म्हणून जरी आला तर ते जाताना खिलार सोडकत जायला पाहिजे, एवढं त्याला मार्गदर्शन आपण चांगल्या पद्धतीनं करून त्याला खिलारवर आणतोय. का तर गीर आपल्यासाठी नाही, गीर राजस्थान गुजरातवाल्यांच्यासाठी गीर आहे. गीर गाय चांगली नाही किंवा ती काय असा म्हणजे तिचा काय दोष नाही, कारण आपल्या भौगोलिक परिस्थितीतली गाय खिलार आपल्यासाठी तीच योग्य आहे आणि तीच आपल्याकडे पाहिजे हे लोकांनी त्याचं महत्त्व पटवून सांगून त्याला खिलारवर कन्वर्ट करायचं आणि त्याने खिलार सांभाळायला लावायचं. तुम्ही मागाशी बोलता बोलता म्हटलात की 2024 म्हणजे आत्ता रिसेंटली वळूचं काम चालू झालं, बरोबर? मग आता वळूचं काम चालू होण्यासाठी किंवा हे डोक्यात येण्यासाठी किंवा हे काम करता करता ह्यातली माहिती म्हणा, नॉलेज म्हणा किंवा पुढच्या पायऱ्या माहीत होण्यासाठी म्हणजे कोणाचं योगदान लाभलं किंवा कुठून अभ्यास करता त्या गोष्टीचा? एकच ब्रेक येतो.
म्हणजे काम करता करता राहिलेलं नॉलेज हे कोणाकडून मिळवता, किंवा त्यात खरंच तुम्हाला एक आधार भेटला आहे का की काम करता करता ब्रीडिंग क्षेत्रात? कसं आहे, बैल हा आपल्या जन्मापासून बैल आपल्या घरी आहे, फक्त बैल वळू क्षेत्रातला कधी आपल्याकडे बैल नव्हता, किंवा वळू क्षेत्रातला आपल्याला किंचित सुद्धा नॉलेज नव्हतं. बैलातलं नॉलेज होतं, आरत परत शर्यतीतलं नॉलेज होतं, किंवा बैल सांभाळण्याची नॉलेज होतं, सगळं होतं. परंतु वळू सांभाळणे किंवा वळू कसा घडवायचा, वळू कसा तयार करायचा, किंवा वळू कसा चालवायचा हे आपल्याला त्यातलं काही गंध नव्हता. परंतु कसं आहे, ज्या त्या प्रवाहात आलं की त्या प्रवाहातनं माणूस बरोबर जातो आहे, आणि त्या प्रवाहात ती माणसं भेटत जातात. मी ज्यावेळेला गायीच्या प्रवाहात आलो तेव्हा गाय क्षेत्रातली सगळी माणसं आपोआप येऊन भेटायला लागली. म्हणजे मी कुठं भेटायला गेलो नाही, परंतु ती माणसं स्वतः माझ्याजवळ भेटायला आली किंवा संपर्कात आली. तसं वळू क्षेत्रात आम्ही ज्यावेळेला उतरलो त्यावेळेला वळू क्षेत्रातली सगळी दिग्गज माणसं आपल्या जवळ आली, किंवा आपण त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्याकडनं अभ्यास घेतला किंवा त्यांच्याकडनं काही धडे घेतले, त्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात एक नंबर आमचे कोण जर खेलार क्षेत्र वळू क्षेत्रातले गुरु असतील तर चंद्रशेखर गिरीमल्ला बागेळ संक मामा, आम्ही सगळेजण त्यांना मामाच म्हणतोय. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही वळू खरेदी केला, आणि वळू कसा घडवायचा आता खिलार क्षेत्रात तुम्हाला पण माहिती आहे की संक मामांची काय, म्हणजे किती वर्ष तिने घालवल्यात, किती अभ्यास केला आहे किंवा काय. त्यांच्या तोंडातनं जो शब्द येईल तो शब्द झेलायचा आणि त्याच्यावर काम करायचं, एवढं करत गेलो आणि वळू आमचा घडत गेला. आम्ही आणला त्यावेळा आदत कोण होता, आणल्यावेळचे फोटो बघितला जर तुम्हाला माहीत सुद्धा असेल किंवा नसेल, आणल्यावेळचे फोटो बघितले तर हा वळूला चालेल किंवा वळू तयार होईल असं आमच्या इकडल्या लोकांनी, ज्याला कळतंय त्याला सांगायची गरज नाही, परंतु आमच्या इकडल्या लोकांनी आम्हाला खुळ्यात काढलं की तुम्हाला फसवलं आहे, 40,000 बैल तुम्हाला 1,50,000 गळ्यात घातला आहे. बऱ्याच गोष्टी आमच्याजवळ येईल तोंडावर, माघारी तर सोडा तोंडावर येईल लोक बोलून घेईल, परंतु आम्ही त्याचा विचार केला नाही. आम्ही एकच विचार केला की बाबा आपण कुठंतरी घडवायचं आहे त्याला, आणि ज्या माणसानं आम्हाला घेऊन दिले त्याचा शब्द म्हणजे शब्द आहे, तो काय असं काय पण सांगणार आणि गळ्यात घालणारा उद्योगधंदा करणारा असला माणूस नाही. त्यामुळं आम्हाला त्या शब्दावर किंवा त्या माणसावर विश्वास होता, त्या विश्वासावर आम्ही तो फंड खरेदी केला आणि त्याला घडवायचं काम चालू केलं. एक वर्षाच्या आत आपल्या आता 225 गाई गाभण आहेत खोंडाकडले, आता जवळजवळ 15 गाई द्याल्यात, 15 5 कालवडे आहेत, 10 खोंड पडले. ठीक आहे मालक, तुम्ही तुमच्या धावपळीतनं अचानक वेळ दिला, कोणती पुरुषसूचना न देता, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. अजून पाहिला एक विषय, वळू क्षेत्रात आता आपण कधीच आपण वळू क्षेत्रात काम केलं नाही, परंतु आपल्याला बऱ्याच गोपालक किंवा जे बैल पालक आहेत त्यांचा सहवास लाभला किंवा अनुभव तिने आमच्याबरोबर शेअर केला, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं वेळोवेळी फोन करून चर्चा करून, किंवा तिने प्रत्यक्ष आम्हाला भेट दिली. नागदचे उमेश स्वामी, उमेश अण्णांनी पण आम्हाला भरपूर मोलाचं सहकार्य केलं, भरपूर मार्गदर्शन केलं. तसेच शिरगुप्पीचे रोहित पाटील, त्यांचं मार्गदर्शन झालं. खिलार क्षेत्रामध्ये आता बऱ्यापैकी काम चालू आहे, जे कुंभोजचे निखिल भोकरे डॉक्टर्स आहेत, त्यांचं खोंड आणल्यापासून आज ताग आहेत, त्यांचंच मार्गदर्शन, खोंडाला काय जी काय ट्रीटमेंट असेल ती त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आजपर्यंत आम्ही केली नाही. त्यांच्या मार्गदर्शनातून आज खोंड आमचा बनत गेला, अगदी घडत गेला. तुम्हाला मी सुरुवातीचे फोटो पाठवतो, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की बाबा खोंड कशा पद्धतीने घडला. सर्वांची ओळख कोणाच्या मार्फत झाली, कोणत्या नेटवर्कमधून झाली? आपले खिलारप्रेमी जे काही ग्रुप आहे, मग राकेश पाटील असतील, संकेत कनेरे असतील, सरदार पाटील असतील, महेश जुनवेकर असतील, आमचे मित्र नरसुख होत असतील, बरेच आपले का म्हणजे सांगोडे आणि सांगोडेवाडीतले जे काही जेवढे खिलार पालक आहेत, नेरली, तामगाव, कोकुळशिरगाव, त्या एरियातल्या गोपालकांच्या संपर्कातनं आम्हाला सगळ्या ह्या दिग्गज लोकांची भेट होत गेली आणि त्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं. आणि पहिल्यापासून आपली वृत्ती कशी आहे की पुढच्या माणसाकडनं काय शिकता येईल एवढं आम्ही बघत गेलो. कारण की आपण मी शाना आहे किंवा मी मोठा आहे असल्या कधी आपल्या मनात राहील नाही. आपण लहान होऊन प्रत्येकाकडे गेलो आणि सगळ्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केली, बाबा मनात एक आणि ओठात एक आणि पोटात एक असं कधी काय सांगितलं नाही, किंवा तुझ्या भावानं काय सांगितलं नाही, जे सांगितलं ते अगदी निर्मळ मनानं सांगितलं. त्यामुळं आम्हाला